घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येकाला आपलं घर वेगळं आणि क्रिएटिव्ह पद्धतीने सजवायला आवडतं. म्हणूनच मी आपल्या व्हिडिओज मधनं तुम्हाला होम स्टायलिंग, होम डेकोर म्हणजेच घर सजवण्याच्या काही आयडियाज आणि टिप्स देत असते. तसंच मी तुम्हाला काही अशी ठिकाणं दाखवत असते की जिथे अशा होम डेकोरच्या वस्तू मिळतील, जेणेकरून तुम्हाला तुमचं घर सजवायला मदत होईल. नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. सध्या मी मिस्टर DIY चे आउटलेट्स बऱ्याच ठिकाणी बघतीये आणि मला अशी उत्सुकता झाली आहे की हे नक्की हे मिस्टर DIY काय आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे मी आर्टिस्ट आहे आणि मला असे DIY करायला खूप आवडतं. DIY म्हणजे काय? डू इट युअर सेल्फ. तर असे प्रोजेक्ट्स मला करायला आवडतात, त्यामुळे मला असं उत्सुकता आहे की हे मिस्टर DIY काय आहे. तर जाऊया आपण त्या दुकानामध्ये, एक्झॅक्टली काय काय आहे तिकडे बघूया. चला. तर दुकानामध्ये गेल्यावरती तुम्हाला भरपूर सेक्शन दिसतील. त्यांनी प्रत्येक सेक्शनची खूप छान अरेंजमेंट केलेली आहे. मिस्टर DIY हे होम इम्प्रूव्हमेंट रिटेलर दुकान आहे आणि ही एक मलेशियन कंपनी आहे. तर पाहूयात एक एक सेक्शन. तर फर्स्ट मी गार्डनिंग सेक्शन बघितला. तर गार्डनिंग सेक्शनमध्ये गार्डनिंगसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत, म्हणजे गार्डनिंगसाठी लागणारे वेगवेगळे टूल्स, प्लांटर्स ते आहेत, प्लस आर्टिफिशियल फुलं, पानं, यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी व्हरायटी मला दिसली आणि त्याची क्वालिटी चांगली आहे. प्राईजही रिझनेबलच वाटली. मला इथे हे असे छोटे छोटे मिनिएचर जे पॉट्स आहेत ना, ते खूप आवडले. आपल्याला जिथे असे आर्टिफिशियल प्लांट्स ठेवायचे असतात घरामध्ये, आपल्या स्टडी टेबलवरती किंवा टी व्ही युनिटच्या इथे असे जे छोटे छोटे पॉट्स असतात, तर त्याच्यासाठी चांगले ऑप्शन्स वाटले. त्यानंतर हे असे जे आर्टिफिशियल फुलांचे फ्लॉवर पॉट आहेत ना, ते जरा क्रिएटिव इथे मला दिसले. तीन चार ऑप्शन तर खरंच खूप सुंदर होते आणि साधारण प्राईज ह्या 200-250 रेंजमध्ये आहेत. त्यानंतर इथे मला आर्टिफिशियल ग्रास मॅट असतं ना, तर ते दिसले. त्याच्यामध्ये जरा वेगवेगळे व्हेरिएशन आहेत, पण इथे मला याची क्वालिटी एवढी काही खास नाही वाटली. थोडे तरी असं टेक्स्चर खूप असं टोचणारं वाटत होतं. यापेक्षा आत्ता आपल्याला जवळच्या दुकानामध्ये आर्टिफिशियल ग्रासचे खूप चांगले ऑप्शन्स मिळतात. मला हे असे जे वास्क आहेत ना, ते खूप आवडले. म्हणजे हे दिसताना खूप रिच दिसतात, क्लासी दिसतात, पण आहेत प्लॅस्टिकचे, म्हणजे त्यामध्ये त्याची क्वालिटी चांगली आहे. साधारण किमती 150-200 रेंजमध्ये आहेत. नेक्स्ट सेक्शन होता ऑर्गनायझर्सचा. इथे मला ऑर्गनायझर्समध्ये भरपूर व्हरायटी दिसली. म्हणजे हे प्लॅस्टिक स्टोरेज कंटेनर्स असतात ना, जे आपण वेगवेगळ्या प्रकारे घरामध्ये ऑर्गनायझेशनसाठी वापरू शकतो, किचनमध्ये, आपल्या बेडरूममध्ये, वॉर्ड्रोबमध्ये. तर असे हे बॉक्सेस होते, मोठमोठ्या साईजचे होते, छोट्या साईजचे सुद्धा होते, काहींना लीड्स होते. तर हे ऑप्शन मला खूप छान वाटले, त्याची क्वालिटी चांगली वाटली. असे जे स्टोरेज बॉक्सेस आहेत आपल्याला डीमार्टमध्ये सुद्धा पाहायला मिळतात, पण त्यापेक्षा इथे भरपूर व्हरायटी बघायला मिळते. आणि डीमार्टपेक्षा इथे प्राईज जरा मला स्वस्त वाटली, या पर्टिक्युलरली अशा या प्लॅस्टिक स्टोरेज कंटेनरची. तर मिस्टर DIY मध्ये हे जे स्टोरेज बॉक्सेस आहेत ते तुम्ही नक्की चेक करू शकता. पुढचा अख्खा एक सेक्शन फक्त हँगर्स रिलेटेड होता. म्हणजे हँगर्समध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी, त्याच्यामधले सुद्धा वेगवेगळे प्रकार मला इथे पाहायला मिळाले. वेगवेगळे कलर्स आहेत, छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत हँगर्स आहेत आणि याची क्वालिटी मला आवडली. आणि प्राइजेस साधारण 100-150-200 रेंजमध्ये आहेत. त्यानंतर एक पुढचा मोठा सेक्शन होता, तो होता कमांड हुक्सचा. म्हणजे एवढी व्हरायटी मी पहिल्यांदी बघितली, कारण कमांड हुक्स म्हणजे जे आपले स्टिकेबल हुक्स असतात ना, त्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे. अगदी छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत गरजेनुसार इथे हे असे कमांड हुक्स आहेत. त्यामध्ये या कमांड हुक्समध्ये वेगवेगळे साईज आहेत, शेप आहे, डिझाईन्स आहेत आणि साधारण किमती ना याच्या 30-200 रुपयांच्या रेंजमध्ये आहेत. भरपूर व्हरायटी आहे. तर हा कमांड हुकवाला सेक्शन आहे ना, तो तुम्ही नक्की चेक करू शकता. प्राइजेस रिझनेबल आहेत. पुढचा सेक्शन होता माझा फेवरेट, म्हणजे क्राफ्ट सेक्शन. आणि मी खूप एक्सायटेड होते की इथे काय काय मिळतं आहे, पण माझा लिटरली मूड ऑफ झाला.
मला इथे एक्सपेक्टेड होतं की खूप साऱ्या DIY गोष्टी पाहायला मिळतील, नवीन नवीन ऑप्शन्स असतील, पण तसं काही नव्हतं. म्हणजे फार कमी ऑप्शन्स इथे अवेलेबल होते, म्हणजे थोड्याफार लेस होत्या, वुडन क्लिप्स होत्या, त्यानंतर काही स्प्रे पेंट होते आणि काही हार्डवेअरच्या गोष्टी होत्या. नाव मिस्टर DIY असल्यामुळे मी खूप जास्त एक्सपेक्ट करत होते की इथे काहीतरी मला DIY गोष्टी मिळतील, तर तशा इथे मला नाही वाटल्या. पुढे मला वॉलपेपरचा एक सेक्शन दिसला, तर वॉलपेपरमध्ये वेगवेगळे असे एक 7-8 तरी डिझाईन्स होत्या आणि हे असे 3D वॉलपेपर जे आलेले आहेत स्टिकॉनवाले, त्यामध्ये पण 2-3 कलर ऑप्शन्स होते. तर इथे वॉलपेपरच्या प्राईज रिझनेबल होत्या. जर तुम्हाला अगदी घरामध्ये छोट्या भिंतीला जर हे असे वॉलपेपर लावायचे असतील ना, तर तुम्ही इथून घेऊ शकता. साधारण किमती त्याच्यात 200-250 रेंजमध्ये आहेत. आता पाहूयात पुढचा सेक्शन. पण हो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आत्तापर्यंत पाहायला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक शुक्रवारी मी असेच नवीन नवीन व्हिडिओज की ज्यामध्ये मी होम स्टायलिंग, डेकोर आणि DIY रिलेटेड आयडिया शेअर करत असते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढे जे गिफ्ट पॅकेजिंगसाठी जे बॉक्सेस वापरतात किंवा बास्केट वापरतात, त्याचं एक सेक्शन होतं. म्हणजे की जसं हे बांबूसारखं दिसणारं बास्केट होतं, पण ते होतं प्लॅस्टिकचं. हे असं प्लॅस्टिकसारखं दिसणारं बास्केट घेण्यापेक्षा जर बांबूचंच जर आपण घेतलेलं काय वाईट. मला हा सेक्शन खूपच ओके वाटला आणि प्राइजेस पण खूप महाग वाटल्या, त्यापेक्षा आपल्याला बाहेर जास्त चांगले ऑप्शन्स मिळतात. इकडे स्टेशनरीमध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत, वेगवेगळ्या प्रिंटेड डायरी, पेन, यामध्ये क्यूट क्यूट ऑप्शन्स आहेत, ते मला आवडले. त्यानंतर सिंगल अशा फोटो फ्रेम्स किंवा थोडे डिझायनर फोटो कोलाजवाल्या फॅमिली फोटो फ्रेम्स, याचे काही ऑप्शन दिसले. त्यानंतर जे असे मूड बोर्ड किंवा विजन बोर्डसाठी आपण असे जे हार्ट शेप किंवा हेक्झागोनल शेपचे असे जे बोर्ड वापरले जातात, ते मला इथे स्वस्त वाटले. फोटो फ्रेम आणि याची ते प्लॅस्टिकचेच आहेत, पण दिसायला छान दिसत आहेत, तर प्राईजच्या मानाने याची क्वालिटी चांगली आहे. त्यामुळे जर तुम्ही काही गिफ्टिंगसाठी ऑप्शन बघत असाल ना, तर इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही चेक करू शकता. पुढचा मोठा सेक्शन होता तो म्हणजे घड्याळांचा. आत्ता सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंग असणारे घड्याळांचे वेगवेगळे डिझाईन्स इथे पाहायला मिळतात. वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत, काही असे अँटिक लुकिंग घड्याळंसुद्धा आहेत. मला पहिल्यांदा बघताना ते इतके सुंदर वाटले आणि मी म्हटलं अरे इतक्या कमी प्राईजला कसे काय आहेत. पण ही घड्याळं जेव्हा तुम्ही हातात घेता तेव्हा त्याची क्वालिटी कळते. म्हणजे जशा त्यांनी त्याच्या कमी किमती ठेवल्यात त्याच क्वालिटीचं प्रॉडक्ट दिलं आहे. म्हणजे इथे यांनी घड्याळाचे असे कॉपी व्हर्जन बनवलेले आहेत, त्यामुळे ते कमी किमतीत त्यांनी काढलेत आणि त्याची क्वालिटीसुद्धा कमी आहे. मला तरी अशा चीप गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणं कधीही चांगलं वाटतं, कारण ती वस्तू जास्त दिवस टिकते. यावरती तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट एक छोटा सेक्शन होता मिरर्सचा. तर इथे डेकोरेटिव्ह जे आरसे असतात त्याचे वेगवेगळे डिझाईन्स होते, अगदी छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत होते. हे असे आरसे तुम्ही बाथरूममध्ये लावण्यासाठी किंवा अगदी लिव्हिंग रूममध्ये तुम्हाला थोडं डेकोरेशन ॲड करायचं आहे, त्याच्यासाठीचे काही ऑप्शन्स होते. तर हे तुम्ही इथं या शॉपमध्ये चेक करू शकता, कारण प्राइजेस मला इथे रिझनेबल वाटल्या. किचनमध्ये लागणाऱ्या वस्तूंचा सेक्शन पण खूप मोठा आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, कारमध्ये लागणाऱ्या वस्तू, नंतर ज्वेलरी आणि ब्युटी प्रॉडक्ट्स, त्यानंतर किड सेक्शनमध्ये भरपूर खेळणी आहेत. तर हे सेक्शन मी इथे कवर नाही केले. मोस्टली मी होम डेकोर आणि ऑर्गनायझेशनचे जे सेक्शन आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर या दुकानामध्ये आला तर साधारण तुम्हाला 1-1.5 तास लागेल हे पूर्ण दुकान बघण्यासाठी, कारण भरपूर सेक्शन्स इथे आहेत. तर मिस्टर DIY दुकानाबद्दल माझा रिव्ह्यू असा आहे. एक म्हणजे तुम्ही बरेच रील्स किंवा व्हिडिओ बघितले असतील की इथे खूप स्वस्तात वस्तू मिळतात. तर हो, इथे अगदी 5 रुपयांपासून तुम्हाला वस्तू मिळतात, पण जशी यांची किमती कमी आहेत तशीच त्याची क्वालिटीसुद्धा खराब आहे. मला इथे बऱ्याच मेड इन चायना वस्तू दिसत आहेत. दुसरं म्हणजे इथे ज्या वस्तूंची क्वालिटी चांगली आहे त्याच्या प्राइजेससुद्धा ज्या रेग्युलर आपल्याला बाहेर दुकानात मिळतात तशाच आहेत. तिसरं म्हणजे DIY
आर्ट क्राफ्ट रिलेटेड मला खूप कमी वस्तू इथे दिसल्या. चौथा चांगला पॉईंट म्हणजे तुम्हाला एका दुकानात घर इम्प्रूव्हमेंटच्या भरपूर वस्तू मिळतात. गिफ्टिंगसाठीचे भरपूर इथे तुम्हाला ऑप्शन्स आहेत. पण मला असं वाटतं आपण अशा दुकानांमध्ये गेल्यावरती म्हणजे आपल्याला खूप स्वस्त वस्तू दिसतात, म्हणजे अगदी 5 रुपयाला आहे, 10 रुपयाला आहे, तर आपण भरपूर खरेदी करतो की ज्याची आपल्याला खरंच गरज नसते. तर हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू झाला. तुमचं मत वेगळं असू शकतं, त्यामुळे जर तुमच्या घराच्या जवळ मिस्टर DIY दुकान झालं असेल तर तुम्ही तिथे अवश्य एकदा तरी भेट द्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल. या व्हिडिओमध्ये मी माझं प्रामाणिक मत मांडलं की मिस्टर DIY वस्तूंबद्दल. आणि हो, असेच तुम्हाला होम डेकोर रिलेटेड कोणती ठिकाणं बघावीशी वाटत असतील, मी कवर करावीशी वाटत असतील, तर प्लीज मला खाली कमेंट करून सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच कमाल कमाल व्हिडिओज घेऊन मी प्रत्येक शुक्रवारी येत असते. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.